अध्याय विसावा। श्री बल्लेश्वराय नमः, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्याय नमः। नमन माझे लक्ष्मी मातेच्या चरणाला, नामा तुझे तुळजा भवानी, तुझा कन्याकुमारी, तुझा माता पार्वती देवी, तुझा आशीर्वाद राहू दे। गीतलेखनी स्वामी गजानन ग्रंथ काव्य करणी, स्वामी गेले समाधी घेऊन, परंतु भक्त देऊ लागले सदा दर्शन। गणपत कोठाडे स्वामी दर्शनाला, एकदा मने वर्दला, अभिषेक करावा स्वामी समर्था दिला। स्वामी समाधीला ब्राह्मणाच्या द्यावे भोजन, तोच पत्नी वंदली नको करू खर्च उगाच, खाण्यापिण्याचा नको भोजन देणे हे ब्राह्मणांना, त्यापेक्षा कपडे लत्ते घेऊ पोरबाळांना। तोच स्वामी स्वप्नी वंदले ब्राह्मण पत्नीला, नको दुखू तू पती इच्छेला, नाही कमी पडणार संसाराला। पत्नीने स्वप्न सांगितले गणपताला, गणपत कोठड्याने भोजन दिले दुसऱ्याला। लक्ष्मण जांजळाच्या असाच स्वामी अनुभव आला, तो कंटाळला होता जीवनाला, व्यापारासाठी आला मुंबईला। तोच पोरी बंदरावर ठेशनी योगी भेटला, निराश होऊन कसे चालले जीवनाला। स्वामी गजानन भजतोय मीना मनाला, गजानन स्वामी पुण्यतिथी दिनाला, आठवा तुझ्या मनाला, पुत्र शोक कसा झाला। बापट मास्तरांना लक्ष्मणा पेटकरांचा अनुभव तो कसा विसरला, परनहंसाच्या त्या खुनेने ओळखले लक्ष्मणाचे स्वामी गजानन महाराजांना। श्री गजानन महाराज पुण्यतिथी करू लागले दरवर्षाला, कळब गावीचा माधव जोशी आला होता जमीन मोजमाप करण्याला। इच्छा झाली म्हणी जावे स्वामीच्या मठाला, वंदला कुतुबुद्धीनं शिपायाला। सायंकाळी जाऊ बैलगाडीतून गजानन महाराज मठाला, साहेब नदीला आहे पाणी, तसेच आकाश आले मेघाने वेढून। अरे लवकर येऊन मठाला जाऊन, मोजमापाला उशीर झाला तर निघाले मठाला। तोच पाणी आले नदीला, वेढले चहू बाजूने गाडीला। कुतुबुद्धीनं वर्थिले ईश्वर, पुरातून मात्र वाचवले दोघांना। दोघे आले शेगावाला, जोशीनं धन दिले बाळा भाऊला। भोजन देऊन ब्राह्मणाला नवस पुरा तो केला, यादव गणेश सुभेदार हिंगणी गावाचा। तो व्यापार करी कापसाचा, तोटा आला होता 10,000 विचार करीत होता अवसरीकरांचा। द्वारी वर्धला तोच अवसरीचा, द्वारी एक भिक्षे करी आला। यादव म्हणाला माहिती तू का चिंतेत, 10,000 तोटा झाला तुझला, निरखुनी पहा मजला। आशीर्वाद आहे यादव तुला, भिकारी दर्शन नाही अवसरी कराला। यादव मुनी म्हणाला स्वामी गजानन महाराज दर्शन देऊन गेले मजला, त्यावेळी किंमत आली कापसाला। तसाच स्वामी भक्त डॉक्टर राजाराम कवराने काटा टाळले मठाधिपतीचे दिलेले प्रसादाला। तोच चमत्कार घडून आला, नेहमीचा गाडीवान रस्ता कसा चुकला हे कळले नाही डॉक्टर कवराला। बैलगाडी उभा राहिला तलाव काठाला, कवर मणी वंदला आहे आज मी नाकारले स्वामी प्रसादाला। प्रभाती पोचले शेगावाला, त्यावेळी स्वामी आले होते रात्री। बैलगाडी मार्ग सारा वृत्तांत सांगला बाळा भाऊला, एक वर्ष रत्नसाचा पुत्राला। स्वामीमुळे जीवनदान मिळाले त्याला, जणू स्वामींनी यमलोकी परत आणले पृथ्वी तळाला। तसेच रामचंद्र पाटील कन्या क्षयरोगाने होती पछाडली, शक्ती नव्हती तिच्या तनाला। स्वामीचे भक्तीने रोग बरा झाला, काही दिवसांनी आली चालत मठाला। रामचंद्राच्या पत्नीचा वातविकार स्वामी गजानन कृपेने बरा झाला। वैशाख षष्टी वध्याला बाळा भाऊ स्वर्गवासी झाला। स्वामी स्वप्नी वंदले नारायणाला, नारायण पाटलाला। सांभाळावे तू यावे शेगावाच्या मठाला,
नारायणाने सांभाळले मठ कारभाराला विसावा अध्याय अर्पण स्वामी गजानन महाराजांच्या चरणकमळा अध्याय विसावा समाप्त.